हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? चला तर आज आपण आपल्या पुन्हा मराठी विषयाला सुरुवात करूया. सगळ्यांनी मराठीचं पुस्तक बाहेर काढायचं आणि त्यासोबत पेन्सिल, खोडलबर आणि अजून काय काढायचं, शॉर्पनर. कारण आपण कधीसुद्धा तासाला बसताना मराठी पुस्तक, पेन्सिल आणि खोडलबर हे सतत घेऊन बसायचंच आहे. तर आपण मागच्या तासाला काय पाहिलं? तर मागच्या तासाला आपण पाठ क्रमांक 16 चतुर कासव. चतुर म्हणजे काय हो? हुशार. हा, चतुर म्हणजे काय? हुशार. आपण मागच्या वेळेस या अर्थाचा किंवा या शब्दाचा अर्थ आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलो. पुन्हा एकदा सांगतो की चतुर म्हणजे काय? हुशार. पण हुशार असण्याची सुद्धा पद्धत वेगवेगळ्या असतात. नुसतं हुशार असून सुद्धा काही फायदा नाही आहे. पण येणाऱ्या संकटामध्ये आपण तो संकट कसं पार करतो ह्याला काय म्हणतो? चतुर म्हणतात. म्हणजे आपण चतुर असलं पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण चतुरपणा दाखवलं पाहिजे. ते कुठलाही प्रसंग असू दे. कारण कुठलेही प्रसंग आपल्याला न सांगता आपल्या समोर उभे राहतात. त्या प्रसंगातून आपल्याला काय हो? मात करून किंवा अडचणीतून आपल्याला बाहेर यावे लागतं. जसं कासव हा स्लो चालतो, संत गतीने पुढे सरकतो. पण तो आपल्या चतुराईपणामुळे काय हो? येणाऱ्या संकटावर काय केलं? त्यांनी मात केलं. चला पुन्हा एकदा आपण तो पाठ पाहूया. तर सगळ्यांनी पाठ क्रमांक 16, किती? पाठ क्रमांक 16 काढा. पाठाचं नाव काय आहे? चतुर कासव. पाठ क्रमांक 16, पेज नंबर 18. बघा, पान नंबर 18 किंवा पेज नंबर 18. पाठाचं नाव काय आहे? हो, चतुर कासव. आपण मागच्या तासाला किंवा मागच्या तासाला पाहिलेलं आहे की एकाकडे फक्त चित्र आणि दोन्ही प्राण्यांचे चित्र आहेत आणि दुसरीकडे काय तो त्याचे नावं आहेत. हा, एक ह्याकडची गोष्ट चित्रामध्ये दाखवली आहे आणि तिकडे पूर्ण काय हो? लेखीमध्ये दिलेलं आहे. तर पुन्हा आपण काय करूया? पुन्हा एकदा आपण तो पाठ वाचून काढूया. तर सगळ्यांनी माझ्या मागे काय हो? वाचायचं. आणि वाचता वाचता त्या शब्दावर काय बोट ठेवत आपण पुढे सरकायचं आहे. तर चला, पाठ क्रमांक 16, चतुर कासव. तर इकडे बघा, हा कडे तर कुठला? डावीकडचा. आता मी जसं बोट ठेवलेलं आहे तसं तुम्ही सुद्धा काय हो? त्याच्यावर बोट ठेवायचं आहे. तर बघा, एक दिवस, सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं आहे, वाचायचं आहे. बघा, एक दिवस कासव जंगलाकडे निघाले. बघा, एक दिवस कासव जंगलाकडे निघाले. त्याला कोल्हा दिसला. बघा, त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरले. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. बघा, कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले हा तरच दगडच आहे. कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला, अरे शिकार हाताची गेली. काय म्हणाला? अरे शिकार हाताची गेली. आता जसं आपण वाचून काढलेलं आहे तसंच तुम्ही तास संपल्यावर
रोज आपण काय करायचं आहे, रोज एक पान आपण काय हो एकदा तरी पाठ कुठलाही पाठ असू दे मराठी मधलं काय हो आपण वाचायचं आहे, कारण आपण जेवढं वाचतो हा तेवढं आपलं वाचण्याची पद्धत सुधारते। म्हणजे एक एक शब्द आपल्याला जर आपण वाचत गेलं तर आपलं बोलण्याची पद्धत किंवा शब्द आठवण्याची पद्धत काय हो वाढते, कारण मराठीमध्ये एक एक शब्द कशाचे थोडे अवघड असतात आणि एका शब्दाचे दोन अर्थ सुद्धा असतात, म्हणून आपण वाचताना सावकाश वाचलं पाहिजे। तर आपण काय पाहिलं तर चतुर कासव, चतुर म्हणजे हुशार, हा हे तर तुम्हाला कळलंय। आणि कासव कुठे असतो, कासव हा प्राणी आहे, हा कुठे असतो तो पाण्यात, पाण्यात पण असतो आणि जमिनीवर सुद्धा राहतो, काही वेळेस पाण्यात राहतो तर काही वेळेस कुठे राहतो जमिनीचर, त्याला काय म्हणतो उभयचर, उभयचर म्हणजे काय हो दोन्हीकड राहणारे, म्हणजे पाण्यात सुद्धा आणि जमिनीवर सुद्धा। आता बघा उभयचर, जलचर किंवा भूचर, हा जे पाण्यात राहतात त्यांना काय हो जलचर, जे जमिनीवर राहतात त्यांना भूचर, आणि जे दोन्ही ठिकाणी राहतात त्यांना काय म्हणतात उभयचर। म्हणजे पाण्यात राहणारे कोण, मासा, हा मासा कुठे राहतो पाण्यात राहतो ना, पाण्याच्या बाहेर येतो का कुठे, नाही। दुसरा आहे बघा कासव, कासव काय हो कासव हा पाण्यात सुद्धा राहतो आणि जमिनीवर सुद्धा राहतो। अजून दुसरं काय, खेकडा, खेकडा सुद्धा बघा पाण्यात सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात। आता भूचर म्हणजे का, जमिनीवर राहणारे, आता जमिनीवर राहणारे असंख्य काय असतात प्राणी असतात, आपण किती वेळा बघितलो वाघ, सिंह, कोल्हा, साप, साप बघा साप काही वेळेस हा जमिनीवर असतो पण काही वेळेस क्वचित काय पाण्यात दिसतो, दिसतो का नाही, क्वचित असते तर साप पाण्यात, पण जास्तीत जास्त जमिनीवरच राहतात। म्हणून प्राण्याचे सुद्धा राहण्याचे तीन प्रकार आहेत, कुठे पण बघा जलचर, उभयचर आणि भूचर, म्हणजे जमिनीवर राहणारे, पाण्यात राहणारे आणि पाण्यात आणि जमिनीवर सुद्धा ह्या दोन्ही ठिकाणी राहणारे असतात। त्यात कासव मोडतो, कासव हा पाण्यात सुद्धा राहतो आणि जमिनीवर सुद्धा राहतो। तर त्यांनी काय म्हटलंय, कर तर त्यांनी कासवाची गोष्ट सांगितली आहे की कासव कसा आहे, हा कासव कसा आहे। एक तर आपल्याला माहिती आहे कासव हा सावकाश चालतो, आपण मागच्याच बघितलं एक गोष्ट ऐकली, कुठली गोष्ट ऐकलेली आहे, कासवाची आणि सस्याची, काय लागते दोघांमध्ये एकदा पैज लागते, कशाची पैज लागते हो शर्यत जिंकण्याची, की पळत जाऊन कोण लवकर प्रथम क्रमांक पटकावणार। आता सस्याला काय असतो, जास्त गर्व असतो, कारण कासव हा हळूहळू चालतो आणि ससा हा फास्ट, म्हणून ससा काय म्हणतो अरे कासव कुठे जिंकणार, कासव तर हा सावकाश येतो म्हणून आपणच जिंकणार, हा तो चतुरपणा दाखवलेला नाही, तो आपल्याच नादामध्ये काय केला हो बसला, पण कासव आपल्याच गतीने चतुराईपणा दाखवत काय हो तो पुढे सरकत सरकत ती शर्यत जिंकतो। त्याचप्रमाणे इथे सुद्धा कासव आणि कोल्ह्याची गोष्ट आहे, माहिती आहे ना। तर एक दिवस काय होते, पाण्यातनं बाहेर येऊन कासव कुठे निघाला असा, तो जंगलाकडे, जंगल माहिती आहे ना, जंगल म्हणजे काय हो मोठे वन असतो, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात जंगलाला, किंवा दुसरा शब्द काय आहे, वर्ड्स कोणता आहे, फॉरेस्ट। फॉरेस्ट कसा असतो, खूप मोठे असतात ना, तसं एक एक दिवस काही कासव म्हणा किंवा का पाण्यातले कासव हे जंगलाकडे निघालेले असतात, पण जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी राहत असतात, म्हणून बघा, म्हणून त्यातला एक प्राणी कोणता हो कोल्हा, कोल्हा हा त्यांना दिसला, म्हणजे ते जंगलाकडे वाटेवरनं निघालते कोण कासव, आणि त्याच वाटेवर समोर त्यांना कोल्हा दिसला आणि कोल्हा सुद्धा त्यांच्याच दिशेने येत होता, पण कोल्हा हा आपल्या नादामध्ये होता, त्याला पाहून ना ते कासव घाबरले। का घाबरले, एक तर कासव लहान असतात आणि कोल्हे कसे तो मोठे असतात, आता कोल्हे आपल्याला मारून खाणार, आपलं संपणार, म्हणून ते घाबरले होते। मग त्यांनी काय केलं, आत्ता तर आपल्याला जगायचं आहे,
या संकटाला आपल्याला काय द्यायचं आहे हो मात द्यायचं आहे. आपल्याकडे हुशारपणा आहे, आपण हुशार आहे, पण त्यात आपण काय वापरलं पाहिजे हो चतुरपणा वापरलं पाहिजे. आता समजा कासव जर कोल्ह्याला जर बघून पळून गेले असते तरी सुद्धा कोल्हा काय केला असता, त्यांना पळत जाऊन काय केला असता, पकडला असता. कारण कोल्ह्याची पळण्याची गती आणि कासवाच्या पळण्याची गतीपेक्षा कोण जास्त फास्ट पळतो, कोल्हा. मग त्यांनी काय केलं, पळून जाणार तर काही उपयोग नाहीये, लपण्यात सुद्धा काही उपयोग नाहीये. कारण आपण एकदा हालचाल केलं तर त्यांना दिसू शकते, म्हणून त्यांनी काय केलं, एक युक्ती वापरली. काय युक्ती वापरली, तर कासवानी काय केलं, तर आपले मान व पाय कवचात ओढून घेतले. आता कवच तर माहितीये, कवच म्हणजे काय हो, कासवाच्या अंगावर असलेलं संरक्षक. एक आता आपण ढाल म्हणू शकतो किंवा एखादं आपण, आता पाऊस येतो, पाऊसाला आपण काय वापरतो, पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी एक तर छत्री वापरतो किंवा रेनकोट. का वापरतो, की पाऊस आपल्याला लागू नये म्हणून. किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही लोक छत्री वापरतात, का हो, ऊन लागू नये म्हणून. तसं त्याच प्रकारचं एक संरक्षण म्हणून काय हो, एक कवच असतो कोणाच्या अंगावर, कासवाच्या अंगावर. तो एकदम कडक जसं दगड असतो, आपण जर मोठ्या दगडाला लात मारलं तर त्या दगडाला लागतं का आपल्याला लागतं, आपल्यालाच लागतं ना. कारण दगड कसे असतात, टणक असतात, एकदम कडक, त्यांना काही होत नाही. उलटा आपल्यालाच काय होतो, त्रास होतो किंवा आपल्यालाच लागतं. तसं दगडावानी त्यांचं कवच सुद्धा कसं असतो, टणक असतं. म्हणून त्यांनी काय केलं, कासवाने आपलं मानन पाय त्या कवचात काय घेतलं, ओढून घेतले. मग तसं तिथे काय पडले, मग थोड्या वेळात लगेच कोल्हा त्यांच्यापाशी आला आणि त्यांना पाहिलं. पहिल्यांदा बघितलं हे काय आहे, प्राणी आहे का वेगळी वस्तू आहे किंवा काय आहे. म्हणून त्यांनी काय केलं, त्या कवचाला ना आपल्या पायाने काय ओरडायला किंवा ओरखडायला सुरुवात केली, म्हणजे पायाने हलवायला सुरुवात केलं. पण त्या कवचामधलं काहीच हालचाल त्याला दिसेना, नुसतं काय होतं, नुसतं कवच पडूनच होता. मग कोल्ह्याला काय वाटलं, अरे हे तर काहीच नाहीये, हे काय असेल हो, दगडच असेल, कारण कलर तर त्याचप्रमाणे आहे आणि ह्याच्यातनं काहीच निष्मण होई नाही, ते हालायला सुद्धा तयार नाही आणि उलटा आपल्यालाच काय हो, त्रास होतोय पायाला. म्हणून ते काय म्हणलं, हा दगडच असेल, जाऊ सोड, ह्या दगडाला काय बघायचं. म्हणून काय हो, कोल्हा पुढे निघून गेला. मग थोड्या वेळाने कासवाने काय केलं, हळूच आपल्या कवचातनं काय हो, मान आणि पाय काय हो, बाहेर काढले. आणि कोल्हा थोडं लांब गेलं पाहून लगेच त्याने काय हो, जवळ असणाऱ्या पाण्यामध्ये शिरले. पण शिरता शिरता कासवाने काय केलं, तर कासवाने त्याला थोडा आवाज दिला. मग लगेच आवाज दिल्यावर कोल्हा म्हणतोय, आत्ता तर इथनं मी चालत आलोय, आवाज कुठनं येतोय पुन्हा. म्हणून कोल्ह्याने काय केलं, मागे वळून पाहिला. तर पाहतो तर काय, ते दगड नव्हते, तर ते काय होते होते, कासव होते. मग कोल्हा काय म्हणाला, अरे बापरे, मी हरलो, मी फसलो, कारण मी ह्यांच्यापेक्षा हुशार असून सुद्धा त्यांनी माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा त्यांनी स्वतः चतुरपणा वापरून काय केलं हो, स्वतःला जीव वाचवला. म्हणून त्याने काय केलं, अरे बापरे, ही तर शिकार हाताचीच गेली. म्हणून त्यांना काय झाला हो, कोल्ह्याला पश्चाताप झाला. पण ह्यात हुशारपणा कोण दाखवलं, कासव. कोणी दाखवलं, कासव. बघा बघानो, आपल्याला चतुरपणा किंवा हुशारपणा हे दाखवलंच पाहिजेल. हा, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला चालाकी, चतुर, हुशार हे प्रत्येक प्रसंगाला आपल्याला काय हो, दाखवलंच पाहिजे. फक्त चतुरपणा दाखवण्याची पद्धत कशी असते हो, वेगवेगळी असते. आता काही उदाहरणं असतात, तर काही मुलं काय करतात, तो वर्षभर अभ्यास करत नाही. आता एक्झाम असते किंवा वर्षाला एकदा एक्झाम असते, तर काही जण वर्षभर अभ्यास करत नाहीत, पण ज्या वेळेस पेपर असतं त्याच्या आधी एक दोन तीन महिने ते काय हो, अभ्यासायला सुरुवात करतात. पण ते सुद्धा तेवढंच प्रयत्नाने किंवा प्रामाणिकपणे करतात. पण त्यांच्या
प्रयत्नाला काय येतो यश येतं कारण कुठल्या गोष्टीमध्ये कधी आपण हुशारपणा चतुरपणा हे दाखवलं पाहिजे हे त्यांना माहीत असतं म्हणून आपण सुद्धा प्रत्येक वेळेस चतुरपणा किंवा हुशारीपणा काय केलं पाहिजे दाखवलं पाहिजे चतुर चतुर हा शब्द लहानच आहे ऐकायला खूप चांगलं आहे पण त्याप्रमाणे वागायला काय थोडा वेळ लागतो आपल्याला कळायला पाहिजे की चतुरपणा काय असतो हा चतुर चतुरप्रमाणे आपण प्रत्येक ठिकाणी चतुरप्रमाणे काय राहिलं पाहिजे तसं वागलं पाहिजे कारण कोणता प्रसंग कधी आपल्याला येतो हे आपल्याला सांगता येत नाही हा तर त्या प्रसंगाला तोंड आपण दिलं पाहिजे त्या प्रसंगातनं आपण चतुराईपणे काय हो बाहेर आलं पाहिजे हा आता बघा तर आपण काय बघितलं चतुर कासो हा पाठ आपण पाहिलेले हा लास्टचा पाठ होता कुठल्या आपला या टर्मचा हा आपण आतापर्यंत पाठ क्रमांक 1 पासून ते पाठ क्रमांक 16 हे पाठ पाहिलेला आहे किती पाठ क्रमांक 1 पासून ते पाठ क्रमांक 16 पाहिलंय की नाही तर सगळ्यांनी काय काढायचं पहिला आता अनुक्रमणिका काय काढायचं अनुक्रमिका अगं मी काढलेला आहे काय अनुक्रमणिका किती वर होते बघा आपलं जे पाठ क्रमांक 1 झाड आहे ना त्याच्या आधी काय हो अनुक्रमणिका आहे हा ऐकणे म्हणजे अनुक्रमणिका पाठाचे नाव आणि पृष्ठ क्रमांक हा आपण काय बघितलं पहिला पाठ कोणता बघितला झाड हा झाड ही काय हो कविता बघली का नाही चिंगीने काय लावलं एक झाड हे पाठ आपण पहिले हा पाठ क्रमांक 1 कोणता होता झाड त्याच्यानंतर दुसरं पाठ क्रमांक मैत्री त्याच्यानंतर पाठ क्रमांक 3 कोणतं मुलांनी काढलेली चित्रे क्रमांक 1 त्याच्यानंतर पाठ क्रमांक 4 कोणता हो चित्र वर्णन म्हणजे एखादा पिक्चर वर्ण काय हो एखादा प्रसंग वर्ण आपल्याला तो काय कोणता प्रसंग आहे आपण वर्णन करता आलं पाहिजे त्याच्यानंतर पाठ क्रमांक 5 कोणता होता गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या ही कविता त्यानंतर पाठ क्रमांक 6 कोणता हो फरक ओळखा त्याच्यानंतर पाठ क्रमांक 7 अक्षर जाळे त्याच्यानंतर पाठ क्रमांक 8 गंमत कोडे त्याच्यानंतर पाठ क्रमांक 9 वाचूया आणि गिरूया त्याच्यानंतर पाठ क्रमांक 10 ओळखा पाहू पाठ क्रमांक 11 शब्दपट वेचूया त्यानंतर पाठ क्रमांक 12 शब्दाशी खेळूया पुढे पाठ क्रमांक 13 ओळखूया त्यानंतर पाठ क्रमांक 14 खेळातील स्वयंपाक त्यानंतर पाठ क्रमांक 15 झाड आपला मित्र आणि पाठ क्रमांक 16 कोणता हो चतुर कासो अशी एकूण 1 पाठ क्रमांक 1 पासून ते पाठ क्रमांक 16 आपण असे पाठ पाहिलेले आहेत आणि प्रत्येक पाठामध्ये काही ना काही घेण्यासारखं आपल्याला आहे बघा ह्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला सांगत होते की पाठ क्रमांक 15 कोणता हो झाड आपला मित्र आधीच मागच्या पाठाला किंवा मागच्या तासाला सांगितलेलं आहे की प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे निदान आता तरी पावसाळ्याचा दिवस आहेत किंवा पावसाळ्याचा दिवस सुरू आहे आपण एक तरी झाड आपण काय हो परिसर मध्ये तुम्ही लावू नका तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना सांगा किंवा आई बाबांना सांगा की एक तरी झाड तुम्ही लावा कारण आपण झाडे लावलं पाहिजे जेवढे जास्त झाडे असतील तेवढाच फायदा कोणाला होतो आपल्याला होतो त्यानंतर आपण काय बघितलं पाठ क्रमांक 16 कोणता हो चतुर कास कोणता पाहिलं चतुर कास हा आता आपण कासवाची गोष्ट पाहिली हे झालं आपलं लेसन हा एवढे आपण किती पाहिले 1 ते 16 लेसन पाहिलं त्याच्यानंतर ना हे आपल्याला ते प्रॅक्टिकल आपण प्रॅक्टिकल काय म्हणतो प्रोजेक्ट म्हणतो का नाही
आपल्या आपण जे नोटबुक आणलेलं आहे, काय आणलेलं आहे, नोटबुक, नोटबुक आहे ना आपल्या नोटबुकमध्ये, हा प्रॅक्टिकलचा पण एक नोटबुक दिलेला आहे, हा त्याच्यामध्ये आपण मागच्या वर्षी तिसरीला असताना काय केलं, संतांचे नावे किंवा सणांचे नावे फोटो चिटकवून आपण काय केलं, त्याचे चिटकवलं आणि त्याचे नावे सुद्धा लिहिलेले आहे. त्याचप्रमाणे आता सुद्धा आपल्याला काय करायचं, एक प्रॅक्टिकल करायचं आहे. कुठल्या वहीमध्ये, प्रोजेक्ट वहीमध्ये, त्याच वहीमध्ये काय करायचं आहे, त्याच्यामध्ये झाडाचं चित्र काढून, हा झाडांचं चित्र काढून त्याच्यामध्ये आपण काय हो घोषवाक्य लिहायचे आहेत. कोणते घोषवाक्य, तर पान क्रमांक किती वर आहे बघा, 17 वर. पान क्रमांक किती, सॉरी पान क्रमांक किती, 17. हा 17 वर आहे बघा. पहिल्याच ओळीमध्ये काय आहे, झाडे लावा झाडे जगवा. हा काय, झाडे लावा आणि झाडे जगवा. आता आपण आपल्याकडे न्यूज पेपर येतो, येतो का नाही, किंवा वर्तमानपत्र येतात, त्यात अनेक प्रकारचे झाडाचे चित्रे येतात, येतात ना, ते झाडाचे चित्रे कट करून, बाहेर ना काही साहित्य आणायचं नाहीये, फक्त आपल्या वर्तमानपत्रामध्ये काय हो झाडाचे चित्र येतात, ते झाडाचे चित्रे काढून त्याच प्रॅक्टिकल वहीमध्ये काय आपल्याला चिटकवायचं आहे आणि त्याच्याच खाली काय हो घोषवाक्य लिहायचे आहे. आपण जसं मागच्या वर्षी, हा तिसरीला असताना केलं का नाही, संतांचे नावे म्हणा किंवा सणांचे नावे, कोणत्याही आपण 5 सणांचे नावे लिहितो आणि त्याचे चित्र चिटकवले होते, त्याचप्रमाणे आता सुद्धा हा त्या वहीमध्ये काय करायचं, असे 2 भाग असतात. किती, 2 भाग असतात, असतात ना, म्हणजे एकीकडे पूर्ण व्हाईट असतो आणि इकडे दुसरीकडे काय असतो, असे लाईन असतात. तर ह्या कडेला ते झाडाचे चित्र चिटकवायचं, कुठले न्यूज पेपर मधनं किंवा वर्तमानपत्रामधनं झाडाचं चित्र कट करून, आता आपण म्हणू शकतो कुठे असतात, कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये झाडाचे चित्र असतात आणि सध्याच्या वर्तमानपत्रामध्ये रोज कुठल्या ना कुठल्या पेपरामध्ये काय हो झाडाचे चित्र येऊ लागलेले आहेत, तेच कट करून फक्त आपल्याला काय हो ह्या कडेला चिटकवायचं आहे आणि त्याच्या खालीच पान क्रमांक 17 त्याच्यावरील हे जे घोषवाक्य आहेत ना ते लिहायचे आहेत, किंवा तेच वाक्य लिहा, क्या लिहा, झाडे लावा झाडे जगवा हे लिहा, किंवा झाडामुळे प्रदूषण कमी होते. हा बघा, झाडामुळे किंवा झाडामुळे जमिनीची धूप थांबतात, असे आपण वाक्य लिहिलं पाहिजे. हा हे आपण कधी करायचं आहे, हा पाठ झाल्यावर, लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही हा पाठ पाहतात हे झाल्यावर आपण तो प्रोजेक्ट तयार करायचा आहे, घरच्याच घरी तयार करायचं आहे. फक्त पेपरमधले झाडाचे चित्र कट करायचे, तो त्या वहीमध्ये चिटकवायचं आणि त्याच्या खाली हे घोषवाक्य लिहायचं. आज आपण पुन्हा बघा, आपण काय करूया, आता आपण चतुर किंवा चतुर्कासव बघितलं, त्यानंतर तो प्रॅक्टिकल बघितला, पुन्हा एकदा आपण 1-2-3 मिनिट काय पुन्हा पाहूया, झाडाविषयीच माहिती घेऊया. कारण झाड, हा झाड आपला मित्र, हे आपण पाहिलेलं आहे, तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा ह्याची छोटीशी काय हो उजळणी घेऊया. बघा, झाडामुळे काय फायदे होतात, हा झाडामुळे काय फायदे होतात हे आपल्याला सुद्धा माहिती आहे, हा आणि तोटे सुद्धा काय होतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहेत. बघा, झाड आपल्याला काय देतो, सावली देतो, बरोबर आहे का नाही, झाड हा सगळ्यांनाच सावली देतो, माणूस असू दे, प्राणी असू दे किंवा पक्षी असू दे. बघा, आपण तर आपलं घर बांधून जमिनीवर राहतो किंवा आपण घरे बांधतो, पण पक्षी काय करतात, तो पक्षी असल्या मोठमोठ्या झाडावरती स्वतःचे घरटे बांधतात आणि त्या ठिकाणी राहतात. बघा, आपल्या तर घरावर छत असतं, आपण घरामध्ये राहू शकतो, हा पण पक्ष्यांना छत असतो का, नाही, म्हणून ते काय करतात, तो झाडाच्या आतल्या फांद्यामध्ये काय बांधतात, तो आपले घरटी बांधतात. कारण वरच्या साईडला ना झाडाचे काय असतात, तो पाने भरपूर असतात, त्याच्यापासून त्यांना सावली सुद्धा मिळते ना, त्यांच्यापासून त्यांना उन्हापासून काय संरक्षण सुद्धा मिळतो का नाही. म्हणून पक्षी काय करतो, मोठमोठ्या उंच उंच झाडामध्ये
पाण्याच्या किंवा फांद्याच्या आतल्या साईडला काय हो आपले घरटी बांधतात. म्हणून आपण झाडे जगवलं पाहिजे, कारण एक झाड हा आपल्यासाठी सुद्धा काय फायद्याचा आहे आणि पक्ष्यांसाठी सुद्धा काय फायद्याचे आहे. म्हणून झाड आपल्याला काय देतो, सावली देतात. फळे, आपल्याला अनेक प्रकारचे फळे आवडतात, पण ते फळे कोण देतात, तो झाडे. म्हणून झाडे आपण जगवलं पाहिजे. पुन्हा फुले, आता आपण अनेक प्रकारचे फुले बघतो का नाही, देवासाठी वापरतो किंवा इतर कार्यक्रमासाठी आपण काय वापरतो, फुले वापरतो. पण हे फुले कोण देतो, तो छोटे रोपे सुद्धा देतात. त्याच्यानंतर आहे औषध, औषध सुद्धा कोण देतात, झाडेच देतात ना, वृक्ष सुद्धा काय देतो, औषधे देतात. बघा, फार वर्षापूर्वी काय हो, असे औषधे किंवा इंजेक्शन नव्हते जे आता सध्याला मेडिसिन आहेत, हे फार वर्षापूर्वी नव्हते. हे आता आपलं तंत्रज्ञान किंवा विज्ञानाची प्रगतीमुळे आपण एवढं पुढे गेल्यामुळे काय हो, औषधाची निर्मिती किंवा अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाची निर्मितीमुळे आपण मेडिसिन काय हो आपल्या इथे सध्याला उपलब्ध आहेत किंवा उपलब्ध करत आहेत. पण फार वर्षापूर्वी असे कोणतेही मेडिसिन इंजेक्शन असं काही नव्हते. त्यावेळेस आधीचे लोक काय करायचो, झाडापासूनच किंवा काही झाडे हे औषधी झाडे असतात. बघा, अजून सुद्धा निसर्गामध्ये अनेक प्रकारचे काय हो औषधी वृक्ष आहेत, त्यांचे नावे आपल्याला माहीत नाहीत. एखादा वृक्ष हा औषधी असतो आपल्या समोर, पण त्याचे नावे सुद्धा आपल्याला काय हो माहीत नसतात. पण जे वैद्य लोक असतात, जे वैद्य लोक असतात ना, त्यांना माहिती आहे की कोणत्या वृक्षापासून कोणते औषधे तयार होतात किंवा त्याच्यापासून आपल्याला काय फायदा मिळतो. अजून सुद्धा काही जुने लोक असतात आपल्या इकडे ग्रामीण भागामध्ये किंवा खेडेगावामध्ये लोक राहतात ना, त्यांना बघा, त्यांना सुद्धा माहित असतात की कोणत्या औषधामुळे कोणता फायदा होतो. काही लोक काय करतात, शेतातले लोक, तर समजा आता शेतात काम करताना त्यांना जर हाताला लागलं, पायाला लागलं, तर ते लगेच दवाखान्याला किंवा तिथल्या जवळ असणाऱ्या हॉस्पिटलला जात नाहीत. तर ते काय करतात, तिथल्या तिथ्या शेतामध्ये थोड्या औषधी वनस्पती असतात, त्याच्यापासूनच ते काय करतात, तो उपचार करतात ना. हा, म्हणून पूर्वी लोक काय करायचे, औषधी वनस्पतीपासूनच काय हो स्वतःचा उपचार करायचे. म्हणून काही झाडापासून सुद्धा किंवा वृक्षापासून सुद्धा आपल्याला औषधी वनस्पती किंवा औषधे मिळतात. त्यानंतर आहे, वृक्ष हे दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतात किंवा देतात. अगदी बरोबर आहे. बघा, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो त्याला दुसरा शब्द काय आहे, प्राणवायू. तर याचं निर्माण कोण करता, तो याचं निर्मिती किंवा निर्माण कोण करतो, वृक्ष करतात. वृक्षापासून आपल्याला काय मिळतो, ऑक्सिजन मिळते. ते सुद्धा कसं, मुबलक, अनलिमिटेड म्हणतो की नाही आपण, दिवसभर आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. ऑक्सिजन आपण घेतो ना, पण हे कुठनं येतो, तर हा ना कोणापासून मिळतो आपल्याला, वृक्षापासून मिळतो. बघा, आपल्याला वृक्षापासून किती फायदे आहेत. पुन्हा आता वृक्ष काय म्हणतो आपल्याला, हे झालं ह्या वृक्षाची कहाणी. तर दुसरा अजून एक वृक्ष काय म्हणतो, की त्याला आपल्यापासून काय पाहिजे. बघा, वृक्षांना ना आपल्यापासून काय पाहिजे, बघा तो काय म्हणतो, तुम्ही माझी काळजी कशी घ्याल. कोण हो तुम्ही, म्हणजे कोण, आपण सर्वजण. आपण सर्वजण त्या वृक्षांची काळजी कशी घ्याल, तर आपण काय केलं पाहिजे, वृक्षाला तोडू नये, त्याला सारखं पाणी घालणे. आपण सगळ्या ठिकाणी झाडे लावलं पाहिजे, खूप झाडे लावले पाहिजे. पुन्हा जो फक्त वाळलेला आहे त्याच झाडाचे आपण काय फांदे तोडले पाहिजे, त्याचाच वापर आपण इंधनासाठी केला पाहिजे. वादळामुळे जर ते पुन्हा पडले तर त्या ठिकाणी आपण काय नवीन वृक्ष लावलं पाहिजे.
हे झालं आपलं काय हो वृक्षाची माहिती. तर आपण काय केलं पाहिजे, आपण प्रत्येक ठिकाणी झाड लावलं पाहिजे. आतापर्यंत आपण पाठ क्रमांक 1 पासून ते पाठ क्रमांक 16 हा फर्स्ट टर्म मधला आपला हा जो पोर्शन आहे हा इथे संपलेला आहे. हा आले लक्षात, आपण आता प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक पाठ रोज एक पान आपण वाचलं पाहिजे. आलं लक्षात? तर सगळ्यांनी आपण रोज मराठीचे एक पाठ रोज वाचन करा. जर अवघड शब्द असतील तर ते वहीमध्ये साध्या वहीमध्ये लिहित जावा, वाचण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही यश मिळत नाही, म्हणून आपण प्रयत्न केलं पाहिजे. कळालं? थँक्यू.